चंद्रपूर जिल्ह्यातील विरूर पोलीस ठाण्यातील पथकाची धाडसाची कामगिरी. चिंचोली नाला येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसमधील 35 प्रवाशांची केली सुटका. मध्य प्रदेशातून शॉर्टकट म्हणून राजुरा तालुक्यातील चिंचोली मार्गे हैदराबादला जात होती. खासगी ट्रॅव्हल्स बस पोलीस पथकाने पुढे मार्ग बंद आहे हे सांगितल्यावरही बस चालकाने पुढे दामटली बस. सकाळी 5:30 वाजताच्या सुमारास पुराच्या पाण्यात बस बंद पडून प्रवाशांच्या जीवाला झाला होता धोका. माहिती मिळताच विरूर पोलीस ठाण्याच्या पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वात अंधारातच सुरू केले बचाव अभियान. स्थानिकांच्या मदतीने प्रचंड प्रवाहात देखील दोऱ्या बांधून पुरुष वृद्ध लहान मुले व महिला यांना काढले बाहेर. दुसऱ्या एका बसमध्ये बसवून देत हैदराबादकडे केले रवाना. बस पुराच्या पाण्यात अजूनही अडकून चंद्रपूर पोलिसांच्या कामगिरीचे होत आहे कौतुक. चंद्रपूर जिल्ह्यातील विरूर पोलीस ठाण्यातील पथकाने पुरात अडकलेल्या प्रवाशांचे प्राण वाचवित धाडसाची कामगिरी केली. चिंचोली नाला येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसमधील 35 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातून निघालेली ही ट्रॅव्हल्स बस शॉर्टकट म्हणून राजुरा तालुक्यातील चिंचोली मार्गे हैदराबादला जात होती. पोलीस पथकाने पुढे मार्ग बंद आहे हे सांगितल्यावरही बस चालकाने बस पुढे दामटली. सकाळी 5:30 वाजताच्या सुमारास पुराच्या पाण्यात बस बंद पडून प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. याची माहिती मिळताच विरूर पोलीस ठाण्याच्या पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वात अंधारातच बचाव अभियान सुरू केले. स्थानिकांच्या मदतीने प्रचंड प्रवाहात देखील दोऱ्या बांधून वृद्ध लहान मुले व महिला यांना बाहेर काढले. या सर्वांना दुसऱ्या एका बसमध्ये बसवून देत हैदराबादकडे रवाना केले. बस पुराच्या पाण्यात अजूनही अडकून पडली आहे. चंद्रपूर पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.